नमस्कार, मी प्रमोद पुरी. आज आपल्याला सातव्या वेतनापासून दूर असे वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जात आहोत, का जी आपली पारंपरिक स्रोत आहे, जी चक्की आहे ती आता आधुनिक आलेली आहे, विजेवर आलेली आहे, परंतु यापूर्वी ती हाताने करायची होती. आता त्याबद्दलच मी आपणास सांगणार आहोत. आता हे घरीच तयार केलेली आहे, यामध्ये एक फ्रेम तयार केलेली आहे, फ्रेममध्ये एक मोटर बसवलेली आहे, मोटर पुली, आणि पुलीवरून या ठिकाणी काय केलं आहे का, हे वॉशिंग मशीनमध्ये एक व्हील येते, ते वॉशिंग मशीनचं व्हील लावलेलं आहे, आणि हा जो ॲक्सल आहे हा सरळ घेऊन ह्या इथून ॲक्सल काढलेला आहे, याला छिद्र केलं आणि ॲक्सल इथं काढला. आता ह्या ॲक्सलकरिता या ॲक्सलवर वरचं जाता ठेवलं, जात्याचा वरचा भाग काय होत आहे का, हे फिरेल याला टाकून घेतलेलं आहे, आणि एका ड्रममध्ये आपल्या याच्यामध्ये जातं फिट केलेलं आहे, आणि इथलं पीठ जे आहे ते या ठिकाणीच पडेल, आणि हा पट्टा वगैरे सर्व हे केलेलं आहे, आणि याप्रमाणे आता याला जर मी चालू केलं समजा, तर हे जे आहे हे बघा, हे फिरत आहे, इकडे मोटर फिरत आहे, मोटरवरून चाक फिरत आहे, चाक फिरलं का ते वरच्या बाजूला येऊन वरच्या बाजूला हे फिरत आहे, आणि याच्यावर जेव्हा वरचं जातं ठेवू त्यानंतर हे दळायला सुरुवात होईल. तर याबद्दल आणि हे एक जातं जे दुसरं आहे, हे दुसरं जातं आहे, तर याला आपण इथे याला जे एक्सेल होतं याला फिमेल लावलेलं आहे आणि हे फिट केलेलं आहे, त्यामुळे आम्ही टाकून घेतला, याच्यामुळे हा भाग जो घर्षणाने हे होते. आता मी हे जातं आपल्याला याच्यात लावून दाखवतो. तर लावण्याआधी बघा, आता आपण काय केलं, घरच्या घरीच बघ कसं दळायचं आणि पौष्टिक कसं, कारण की आजकाल जेवढी भेसळ आणि हे सर्व गोष्टी होत आहे, या अनुषंगाने काय केलं आहे, आपण या ठिकाणी तीळ घेतलेलं आहे, बाजरी घेतलेली आहे, मुंगाची डाळ सोल घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, आणि या ठिकाणी सोयाबीन घेतलेलं आहे. हे एवढं समप्रमाणात घेतलेलं आहे, फक्त जिरं चवीनुसार घेतलेलं आहे आणि तीळ अर्धी क्वांटिटी घेतलेली आहे. बाजरी घेतलेली आहे, बाजरीनंतर वाटाणा घेतलेला आहे, वाटाणा घेतल्यानंतर यामध्ये उडीद घेतलेलं आहे. आपण उडीदचा सोल पण घेऊ शकतो, डाळ पण घेऊ शकतो, चणा घेतला किंवा डाळ पण घेऊ शकतो हरभऱ्याची, तांदूळ घेतला, तांदूळच्या ठिकाणी आपण ब्राऊन राईस पण घेऊ शकता, आणि हा कुलता आहे जे आपण दालमोठ म्हणतो ते, याप्रमाणे हे सर्व घेतलेलं आहे. आता ह्या सर्वांना जे आहे मी एकत्र मिक्स करतो, आणि एकत्र मिक्स केल्यानंतर हे सर्व आपण जेव्हा दळू तेव्हा हे पौष्टिक होईल. आणि यामध्ये मुद्दामून गहू टाकलेले नाही आहे, कारण की गहू याच्यासाठी टाकले का, आपल्याला गहू तर नेहमीच हे करतो आपल्या आहारात येतो, पण बाकीचे जर आहार जास्त आला तर यामुळे आपल्याला हे होईल एकत्र मिसळलं याला. यानंतर ही जे जातं आहे ते जातं टाकण्याकरता पूर्वी काय करतो, मी याला लेवल लावतो, म्हणजे जातं घासणार नाही, याच्यात जर असं हे केलं का हे इथं जातं हे खाली राहणार नाही, कारण की जोपर्यंत याच्या जात्यावर हे राहील हे, आणि सुरुवातीलाच फक्त एकदा जातं सुरू करेपर्यंत हे थोडं जाळं पडते, नंतर मग एकदा ते टाकून दिलं का आपल्याला काहीच हे वांधा नाही याच्यामध्ये, सर्व हे आता इथं एवढं हे करून दिलं. आता या ठिकाणी आपलं हे जे जात्याचा भाग आहे हा जात्याला उलटं करून याच्यात बरोबर ठेवून देतो. आता बघा ह्याला इथं हे ठेवलं, आता हे सेट झालं, आणि यानंतर मी थोडं याच्यात दाणे पहिले टाकून देतो, म्हणजे काय होईल का ते चाक असं घासणार नाही, म्हणजे याच्यामध्ये कसकसपणा येणार नाही. तर या ठिकाणी मी सुरू करतो, सुरुवातीला कारण की दात्याची जोपर्यंत लेवल येत नाही तोपर्यंत थोडं जास्त टाकायचं, कारण की पहिल्यांदा टाकत आहोत आपण त्याच्यामुळे, आणि याचा लेवल झाली का हे जे आहे बघा
रासायनिक आपल्याचे नाव वगैरे पूर्ण काही जे आहे त्याला टाकलं काही सरळ होऊन जाईल. या ठिकाणी हे सर्व आणि आपण जसं हाताने जेवढं टाकू त्याप्रमाणे झाडं कमी वगैरे हे होत जाईल. आता याच्या जिरं टाकल्यामुळे आणि याचा सुगंध पण होत आला आपल्याला नाही येत आपल्या सध्या येत आहे त्याप्रमाणे हे सर्व होत आहे. काढल्यानंतर काय होत आहे तेव्हा साईडने असं हे होत आहे याचं आणि हे पूर्ण हे म्हणजे साईडने असं बारीक पीठ याचं तयार होत आहे म्हणजे ह्या ठिकाणी हे असं जमा होऊन असं फिरवते आणि हे पूर्ण पीठ हे या ठिकाणी जमा होऊन असं खाली पडते. तर ह्यामध्ये हे असं आहे. तर याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. पुढे आपल्याला काय ठरवायचं ते आपण ठरवायचं. नमस्कार, धन्यवाद. Yeah.